नमस्कार, मी स्मिता बिरकर, फायबर सायकल फाउंडेशनची संस्थापिका, आणि आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचा खूप स्वागत आहे. मी आशा करते की करोनाच्या या महामारीमध्ये तुम्ही स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची नक्कीच काळजी घेत असाल. तर तुम्ही विचार करत असाल की ही फायबर सायकल फाउंडेशन आहे तरी काय. तर आमची ही ना नफा या तत्वावर चालणारी कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती व त्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था आहे. तर आपल्या रोजच्या वापरातील प्रत्येक गोष्ट ही पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे की नाही. तर कचरा व्यवस्थापन करताना पंचपुनर्वापराच्या मार्गाने, अर्थात नकारणे, कमी करणे, पुनर्वापर, पुनर्दिष्टित आणि पुनर्निर्मिती या तत्वावर आपण नक्कीच काहीतरी वेगळे आपल्याकडील कचरा विलगीकरणाद्वारे करू शकतो. आणि आपण कचरा विलगीकरण न केल्याने खूप काही साधन संपत्ती जी अमूल्य आहे ती पुनर्निर्मिती करण्याऐवजी जमिनीवर भरावाच्या स्वरूपात टाकली जाते. तर हे होऊ नये म्हणून लवकरात लवकर आपल्या घरातील कचरा वेगळा करायला सुरुवात करा. तर सर्वसाधारणपणे आपण कचरा तीन प्रकारे वेगळा करू शकतो, सुका कचरा, ओला कचरा व टाकाऊ कचरा. फायबर सायकल फाउंडेशनमध्ये आम्ही सर्व प्रकारचा सुका कचरा स्वीकारतो. उदाहरणार्थ दुधाच्या पिशव्या, तेलाच्या पिशव्या, बिस्किटचे पुडे, ई कॉमर्समध्ये येणारे पॅकेजिंग, पुठ्ठे, बबल रॅप, फोम, औषधाची पाकिटं इत्यादी. तर येणाऱ्या वस्तूंची यादी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व वेबसाईटवर उपलब्ध आहे. आणि या संदर्भात तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर नक्कीच आम्हाला कळवा. सुका कचरा स्वीकारण्यासाठी आमच्या कांदिवली पश्चिम केंद्रात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 उपलब्ध आहोत. तसेच तुम्ही आर्थिक रूपाने देखील आमची मदत करू शकता, ज्याचे डोनेशन डिटेल्स आमच्या वेबसाईट व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. आपल्या दैनंदिन कचरा व्यवस्थापनाच्या कार्यात तुमचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असेल, जो नक्कीच स्वच्छ आणि हरित भारताच्या प्रगतीचे पुढचे पाऊल असेल. आम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नक्कीच फॉलो करा. आणि तुमच्या काही पुनर्निर्मिती व शून्य कचरा निर्मितीबद्दल काही कल्पना असतील तर जरूर कळवा. आणि ह्यासाठी तुमचा पुढाकार व सहयोग असावा हेच आम्ही आशा करतो. तुम्हाला सर्वांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. चला वळूया हिरव्या निसर्गाकडे. माझे निवेदन ऐकल्याबद्दल धन्यवाद.